खडकवासला मतदारसंघातील नेहमीच लोकांचे प्रश्न तातडीने सोडवण्यासाठी प्रयत्न करून मार्गी लावणारे अरुणण्णा गायकवाड यांनी बहुजन समाज पक्षातर्फे उमेदवारी लक्षात घेऊन प्रचारी आघाडी घेतली आहे. सर्वसामान्य लोकांना नेहमीच आपलासा वाटणारा नेता नव्हे तर कार्यकर्ता अशी दुहेरी भूमिका असलेल्या व्यक्तिमत्वामुळे त्यांच्या प्रचार रॅलीचा मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे. मतदारसंघात मोठ्या प्रमाणात प्रश्न असून प्रामुख्याने खडकवासला धरण हे जवळ असून देखील पाणी मिळवण्यासाठी लोकांना झगडावे लागत आहे. पाण्याचा प्रश्न सर्वप्रथम मार्गी लावला जाईल अशी माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. कचरा प्रश्न, शैक्षणिक बाबतीत येत असलेल्या अडचणी, रोजगार अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी तत्पर असून लोकांनी फक्त एक संधी द्यावी असे आवाहन त्यांनी यावेळी केले आहे. आमच्या खडकवासला विधानसभेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हत्ती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा निळा झेंडा हा आम्ही घरोघरी पोहोचण्याचं काम या ईरेडी मार्फत करण्यात आलेलं आहे. खरं तर म्हणलं म्हणजे खडकवासला विधानसभेमध्ये फार धरणा शेजारी गाव असताना सुद्धा पाण्याची फार बिकट परिस्थिती आहे, विसाड पाणी येते. आज दुसरी गोष्ट म्हणजे ट्रॉफिकची फार बिकट परिस्थिती आहे. 2014 4,28,000 मतदान होतं, आता जवळजवळ 5 लाखाच्या आसपास मतदान आलेलं आहे, मतदान वाढलेलं आहे. धनकवडीमध्ये सुद्धा लोकसंख्या वाढलेली आहे, डायरीमध्ये सुद्धा लोकसंख्या वाढलेली आहे, खडकवासला पंचायतमध्ये, त्यामुळे पण ट्रॉफिकच्या पण हा फार प्रसिद्धी वाढलेली आहे. काल अरुणण्णा गायकवाड यांच्या प्रचाराचा नारळ जाहीर येथे फुटलेला आहे आणि त्यांनी आपला जो ऑफिशियल प्रचार चालू केलेला आहे. तर आज धनकवडी येथे जे काही आम्ही फिरत आहोत प्रचारामध्ये अरुणण्णा गायकवाड यांच्या, तर अरुणण्णा गायकवाड हे आपल्या ह्या पक्षाचे फार जुने कार्यकर्ते आहेत आणि कार्यकर्ता म्हणून आज त्यांनी इच्छा व्यक्त केल्यानंतर पार्टीने त्यांना अपेक्षित उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की बहुजन समाज पार्टीचा जो उद्देश आहे इलेक्शन लढवण्याचा, तर बहुजन समाज पार्टी ही गोरगरिबाची, दलित, दीनदुबळ्यांची व SC ST OBC मायनॉरिटी यांना प्रामुख्याने रिप्रेझेंट करणारी गरिबांची पार्टी आहे. आता ह्या देशामध्ये 85% लोक बहुजन समाजातले असतानासुद्धा 3.5% लोक ह्या बहुजन समाजावरती, बहुजन समाजाच्या वोटवरतीच निवडून येऊन राज्य करतात ही अतिशय दुर्दैवी गोष्ट निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की बहुजन समाजाचेच मतं आणि बहुजन समाजाचाच लीडर निर्माण झाला पाहिजे. याकरता बहुजन समाज पार्टी एकंदरीत लोकसभा व विधानसभा इलेक्शनमध्ये भाग घेत असते आणि बहुजन समाजाच्या उद्धारासाठीच ही पार्टी कार्यरत असते. ही अरुणण्णा गायकवाड यांनी केलेल्या कार्याकरता किंवा जे काही कार्यकर्ते त्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे, उदाहरणार्थ अरुणण्णा गायकवाड यांनी मुकबधीर किंवा अंध अपंग विद्यार्थ्यांना खाऊ वाटप किंवा त्यांना कपडे वाटप, शैक्षणिक साहित्य वाटप, तसेच त्यांनी अनेक प्रकारे समाजातल्या इतर स्तरातील लोकांचे प्रश्न अनेक ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. उदाहरणार्थ पाणी प्रश्न जो दरे धैर्य भागामध्ये आहे तो त्यांनी प्रकर्षाने उचलून धरला. त्यानंतर जे ग्रामीण भागामध्ये बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी अनेक वेळा पाठपुरावा केला. दुसरी गोष्ट, त्यांनी रस्ते जे आहेत त्याची सुधारणा करण्यासाठी म्हणा किंवा इतर अनेक असे सामाजिक प्रश्न जे त्यांनी वेळोवेळी उपस्थित केले आणि त्याच्यावरती समाजाने पूर्णपणे त्याच्यावरती विचार विनिमय करून योग्य ठिकाणी त्यांनी त्याच्यावरती ॲक्शन घेण्याचाही प्रयत्न केलेला आहे. आणि आज अरुणण्णा गायकवाड यांनी जे काही सामाजिक कार्य केलेले आहेत, जयंत्या केलेल्या आहेत, त्या सर्वांचा लेखाजोखा या रॅलीच्या माध्यमातून, या LED च्या माध्यमातून लोकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो आहोत.